Good morning friends, today we are going to learn exercise 4.2 of the chapter simple equation class 7th. So question number first is, give first the steps you will use to separate the variable and then solve this equation. So now see, we have to solve the first question. So first example is there, okay? So its answer is, while we are solving the equation, correct, we have to write as it is what we have given. So x minus 1 is equal to 0. Then here will become minus 1 goes to rightward plus 1. Minus 1 jo waha ujve side la jato tevha to kay hoto plus 1 hoto. X barabar 1 adhik 0. तर शून्याची व्हॅल्यू शून्यच राहणार, त्यामुळे एक्सची किंमत या ठिकाणी आपल्याला येणार 1. मग एक्सची किंमत किती आली? 1. मग आपण लिहू शकतो त्याचा आन्सर एक्स बरोबर 1. म्हणजे हे आलं आपलं पहिल्या क्वेश्चनमधलं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर दुसरं क्वेश्चन बी, त्याचं जे उत्तर आहे ते पण आपल्याला याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. मग आता हे सॉल्व करत असताना पहा, आन्सर आपण पहिल्यांदा जे गिवन असतं ते ॲज इट इज लिहित असतो, म्हणजे एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. तर आता पहा, तुम्ही जसं वरी सॉल्व केलं तसंच येते, पण प्लस 1 जेव्हा उजव्या बदलतो तेव्हा तो काय होईल? मायनस 1. म्हणजेच एक्स बरोबर काय येणार? मायनस 1. म्हणजे एक्सची किंमत किती आली? मायनस 1. परत क्वेश्चन पहिल्यातलं सी, याचं आन्सर जेव्हा आपण फाईंड करतोय याचं आन्सर येईल. पहिल्यांदा जे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे ते म्हणजे एक्स मायनस 1. एक्स मायनस 1 इज इक्वल टू 5. तर आता पण आपण काय करणार, मायनस 1 हे डाव्या साईडला ते जेव्हा ओके, तर मायनस 1 जेव्हा आपण उजव्या साईडला घेतो तेव्हा ते प्लस 1 होतं. मग काय होईल? एक्स इज इक्वल टू 5 प्लस 1. मग 5 प्लस 1 किती असतात? 6, करेक्ट. नंतर पहिल्या क्वेश्चनमधलं डी, याचं आन्सर येईल पहिल्यांदा दिलेलं ॲज इट इज एक्स प्लस 6 इज इक्वल टू 2. मग आता यामध्ये एक्स बराबर कसं काय माहीत झालं तुम्हाला? सगळ्यांनाच माहीत झालं, बरोबर आहे. प्लस 6 जेव्हा उजव्या साईडला जातो तेव्हा तो काय होतो? मायनस. म्हणून 2 मायनस 6. 2 मायनस 6 किती होतील? मायनस 4, करेक्ट, गुड. सो इट इज अ एक्स व्हॅल्यू, ओके. त्यानंतरचं क्वेश्चन ई पहिल्यातलं. मग इथे पण आपल्याला काय करायचं? याला सॉल्व करायचं. मग आन्सर पहिल्यांदा क्वेश्चन ॲज इट इज y मायनस 4 इज इक्वल टू मायनस 7. मग आता मायनस 4 जेव्हा उजव्या साईडला जाईल तेव्हा ते काय होईल? प्लस होईल. म्हणजे y इज इक्वल टू मायनस 7 प्लस 4. मायनस 7 प्लस 4 यांचं काय होईल? सबस्ट्रॅक्शन होईल. मग y बरोबर मायनस 3.
ओके नेक्स्ट एफ क्वेश्चन. आता एफ क्वेश्चन मध्ये आपल्याला पण आंसर फाइंड करायचं आहे. तर मायनस फोर परत, कारण डीव गिवन आहे वाय मायनस फोर इज इक्वल टू फोर. मग काय होईल, वाय इज इक्वल टू मायनस फोर पलीकडे गेले राईट हँड साईडला तर काय होतील प्लस फोर. मग फोर प्लस फोर किती होतात, मग फोर प्लस फोर मग वाय इज इक्वल टू एट. ओके तसंच नेक्स्ट क्वेश्चन. जी आता जीमध्ये पहा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा ॲन्सर वर्ड लिहायचं आणि जे दिलेलं आहे ते ॲज इट इज लिहायचं. वाय प्लस फोर इज इक्वल टू फोर. मग आता आपण काय करणार, वाय इज इक्वल टू जे प्लस फोर आहे ते तिकडे गेल्यावर काय होईल मायनस, म्हणजे फोर मायनस फोर. मग फोर मायनस फोर काय होतं, झिरो होतं. गुड, म्हणजेच वायची व्हॅल्यू किती आली, झिरो. आणि आता पहिल्या क्वेश्चनचा लास्ट क्वेश्चन एच. आता पहा आपल्याला आन्सर फाईंड करायचं आहे. तर वाय प्लस फोर इज इक्वल टू मायनस फोर. मग इथे वाय इज इक्वल टू परत हा प्लस फोर तिकडे गेले मायनस फोर, मायनस फोर मायनस फोर काय होईल मग ॲडिशन, म्हणजेच वाय इज इक्वल टू मायनस एट.